नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर वर्ष 2022 मानाच्या बैलजोडीसाठी श्री निलेश महाराज वागसकर, गाव वडाळी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर यांच्या बैलजोडीची निवड झाली आहे. मित्रांनो, तसेच महाराष्ट्र राज्याचे साखर संघाचे संचालक श्री घनश्यामांना शेलार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. कृपया पुढील व्हिडिओ बघा. धन्यवाद. मुक्ताई पालखी सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा प्रवास या ठिकाणी, आणि त्या प्रवासाच्या निमित्तानं जाणाऱ्या दिंडीसाठी जो काही पालखी सोहळा निघणार आहे, त्या पालखी सोहळ्यासाठी त्या पालखी सोहळ्याचे मानकरी हरिभक्तीपरायण श्री निलेश महाराज मोहनराव वागसकर आणि सर्व वागसकर परिवार, खरं तर या परिवाराला मी अंतकरणापासून धन्यवाद देईल. वडळीचं आध्यात्मिक महात्म्य जे आहे, आध्यात्मिक वडळीचा परिचय हरिभक्तीपरायण गोवर्धन महाराजांच्या निमित्तानं या गावचा नावलौकिक त्या ठिकाणी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप उंचावरती नेण्याचं काम झालं, आणि आज त्या तोलामोलाचं काम जे आहे ते वागसकर परिवाराकडून निश्चितपणानं झालेलं आहे. मला ज्यावेळेस समजलं या ठिकाणी आपल्या गावातली हरिभक्तीपरायण निलेश महाराज मोहनराव वागसकर यांच्या परिवारानं ज्या बैलजोडीचा सांभाळ केला, ती बैलजोडी या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी सोहळ्याला त्या ठिकाणी त्या रथाला जोडली जाणार आहे. खरं तर वडळीच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत अभिमानाचा दिवस आहे आपल्यासाठी, एक तर अत्यंत आनंदाचा दिवस आज या ठिकाणी निश्चितपणानं वडळीच्या इतिहासामध्ये हा उजाडलेला दिवस आहे. खरं तर या बैलजोडीचा सांभाळ आणि या बैलजोडीवरती अत्यंत बारकाईने लक्ष देऊन या बैलजोडीला तो मान प्राप्त करण्याचा बहुमान जो वागसकर परिवारानं मिळवला, त्याच्याबद्दल पुनश्च एकदा वागसकर परिवाराला अंतकरणापासून धन्यवाद देत असताना, खरं तर पालखी सोहळा मध्यंतरीच्या 2 वर्षाच्या कोरोनाच्या कालखंडामध्ये बंद होता. एक आगळं वेगळं महत्व आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आषाढी वारीचं निश्चितपणानं आहे. त्या महाराष्ट्रातला वैभवाचा कालखंड कोणता असेल तर तो आषाढी वारीचा कालखंड आहे. मी मागच्या 15 दिवसापूर्वी मुंबईला होतो आणि अजितदादाकडे पालखी सोहळ्याच्या संदर्भातली एक बैठक चालू होती. प्रत्येक वर्षी मला वाटतं ज्या वर्षी यात्रा बंद झाली त्यावेळेस 7.5-8 लाख काहीतरी भाविक जमलेले होते, अशा प्रकारची त्या ठिकाणी त्या दिवशीची चर्चा होती. पण यावर्षी चेअरमन अशा प्रकारची चर्चा त्यांच्या बैठकीत होती की 15 लाखाच्या आसपास भाविक पंढरपूरला या वर्षीच्या वारीच्या निमित्तानं येतील, अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीश परमेश्वराच्या दर्शनासाठी आषाढीच्या एकादशीच्या दिवशी त्या पावनभूमीमध्ये आम्हाला जायला संधी मिळावी म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी निघतात. अत्यंत मनोभावे तिथोरायाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी आस लावून पंढरपूरच्या दिशेनं निघत असतात. त्या वारीची सुरुवात उद्या, आज खरं तर दिहूतल्या वारीची सुरुवात झाली. संत तुकाराम महाराजांची पालखीचं प्रस्थान आज दिहूवरून झालेलं आहे आणि 22 तारखेला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबरच आदिशक्ती मुक्ताईची पालखी देखील त्या ठिकाणी निघत असते आणि त्या पालखीला आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाचा प्रसंग अशा प्रकारचा आहे की 22 तारखेला आळंदीतून श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान घेणारी जी पालखी आहे, आदिशक्ती मुक्ताईची पालखी आहे, त्या मुक्ताईच्या पालखीला या भूमीमध्ये ज्या महिलांचं संगोपन झालं, त्यांची वाढ झाली, ते बैल आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीला जोडली जाणार आहे, त्यांनी पंढरीच्या दिशेने निघणार आहे.
हे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं निश्चितपणाने भाग्य आहे. हे वडाळीच्या भाग्यामध्ये संधी निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी निलेश महाराजांनी, मोहनरावनी आणि त्यांच्या सगळ्या परिवारानं त्या ठिकाणी खूप मोठं काम त्या गावासाठी केलेलं आहे. या परिवाराला मी अंतकरणापासून धन्यवाद देतो आणि आपल्या गावाची इतिहासामध्ये एक वेगळ्या प्रकारची नोंद होती. अशाच प्रकारची संधी प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी आपल्या गावाला मिळावी आणि त्या संधीचं सोनं देखील आपण करण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करावा अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा वागसकर परिवारानं हाती घेतलेल्या उपक्रमाला अंतकरणपूर्वक हार्दिक अशा सदैच्या शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी पंढरीच्या दर्शनासाठी या निमित्तानं आपल्या गावातून आणखी काही नवीन वारकरी जाण्याचा संकल्प वारकऱ्यांनी केलेला आहे, त्यांना देखील पंढरीच्या वारीसाठी अंतकरणपूर्वक हार्दिक अशा सदैच्या शुभेच्छा व्यक्त करतो. जे नवीन वारकरी जाणार आहेत त्यांचाही क्रम प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी वारीच्या दृष्टीकोनातून चढता राहावा अशा प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा सदैच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.